बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आज 10 जानेवारी आणि 11 जानेवारी या दोन दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र परिषदेची या सातूर परिसरामध्ये कार्यकारिणीची बैठक आयोजित केलेली आहे. त्यातच सातूर गावातील जे बस स्थानक आहे त्याचं भव्य दिव्य असं मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्या अनुषंगाने आपण या लिंक रोड परिसरामध्ये आहोत आणि या लिंक रोड परिसराची आपण माहिती घेणार आहोत का इथं काय पद्धतीने सुधारणा करण्यात आली. खरं बघायला गेलं तर या लिंक रोडची परिस्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चाललेली आहे. त्या ठिकाणी जे डिव्हायडर असतील त्या ठिकाणी जे सुशोभीकरणासाठी जे झाडं लावण्यात आलेले आहे त्याची दुरावस्था या ठिकाणी होते आहे. हे जे कठाडे आहेत ते फुटलेले असतात, घसलेले असतात, परंतु हा हे मंत्री येणार, उद्घाटनाला मंत्री येणार आणि कार्यकारिणीसाठी नेते मंडळी येणार त्यासाठी हा सगळा उठाठेव चाललेला आहे का हे या माध्यमातून म्हणता येईल. आपण या ठिकाणी बघितलं तर पूर्ण 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी अहोरात्र साफसफाईचे प्रयत्न केले गेलेले आहेत आणि जर समजा महिन्यातून 2 महिन्यातून असेच केले या लिंक रोडसाठी प्रयत्न केले तर हा लिंक रोडची दुर्दशा होणार नाही. परंतु एखादा मंत्री येत असेल, कुठला राजकीय कार्यक्रम असेल तर हे डांबरीकरण असेल, या गोष्टी केल्या जातात. आता आपण माझ्या पाठीमागं बघितलं तर जी अवैधपणे वाहतूक या ठिकाणी होते आहे ती कंटेनर त्या ठिकाणी दिसत आहे. अजूनही त्या ठिकाणी अवैधरित्या वाहतूक होणारी दिसते आहे आणि या ठिकाणी आरटीओ प्रशासनाची पकड त्या अवैध पार्किंगवर पाहिजे, परंतु त्या तसं होताना दिसत नाही. म्हणूनच या ठिकाणी अपघातांचं प्रमाण आहे हे पण वाढताना आपण या ठिकाणी बघतो आहोत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी होर्डिंग बघितली तर ठिकठिकाणी होर्डिंग लागलेली आहे. या ठिकाणी भली मोठी अशी होर्डिंग लागलेली आहे, परंतु ती लावत असताना महानगरपालिकेची परवानगी घेतली गेली पाहिजे. परंतु त्यावर कुठल्याही पद्धतीचं महानगरपालिकेचं परवानगीचा शिक्का असेल, कुठलं नोंद असेल ती दिसत नाही. म्हणून अशा ठिकाणी होर्डिंग लावलेली आहे. आता आपण सातपूर बस स्थानकाचं जे उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणची परिस्थिती दाखवणार आहोत. त्या ठिकाणचे आमचे सहकारी मित्र सुनील बेलदार सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आता थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि एकंदरीत उद्या कशा पद्धतीने उद्घाटन होणार आहे आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने व्यवस्था केली गेलेली आहे ते आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. बेलदार सर, एकंदरीत सातपूर बस स्थानकाची परिस्थिती त्या ठिकाणी तुम्ही उभे आहात, काय सांगाल एकंदरीत तिथली परिस्थिती काय आहे? नक्कीच बागुल साहेब, तसंच काहीसं म्हणता येणार आहे. आता आपण सातपूर शहरातील असलेल्या सातपूर बस स्थानकाच्या आवारात आहोत. या ठिकाणी आपण आता जर बघाल तर स्थानकाचं उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यात अनुषंगाने या बस स्थानकाचं सुभोषीकरण केलं गेलेलं आहे. विशेष म्हणजे या बस स्थानकाची गेल्या काही वर्षांपूर्वी दुरावस्था अत्यंत वाईट अशी होती, परंतु भाजप कार्यकारिणीची बैठक होत आहे. त्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राज्यभरातून विविध जे प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, प्रदेशात असतील तत्कालीन जे मंत्री असतील हे सर्व या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री भारतीताई पवार देखील आपल्या नाशिकच्यात आहेत आणि त्या अनुषंगाने या भाजपच्या जे पदाधिकारी आहेत उद्या या बस स्थानकाला भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच अनुषंगाने आता आपण जर बघाल ते या बस स्थानकाला विशेष म्हणजे हा जो सर्व काही परिसर आहे बस स्थानकाच्या आजूबाजूला हा देखील नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ केला गेलेला आहे. विशेष म्हणजे या बस स्थानकाच्या बाहेर काही दिवसांपूर्वी अतिक्रमण झालेलं होतं. हे अतिक्रमण देखील नाशिक महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, तशाच नाशिक प्रशासन असेल यांच्या अतिक्रमण हटवून गेलेले. सोबतच जे नाशिक शहरातील जे आजी यांच्या संपर्क कार्यालय या विकास कामांचं उद्घाटन देखील माजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून उद्या केली जाणार आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये सातपूरकरांना गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षित असणारं हे बसस्थानक नवीन बसस्थानक पाहायला मिळणार आहे. त्या अनुषंगाने कविना सातपूरकरांना एक सुगीचे दिवस आले असंच काहीसं म्हणता येणार आहे. सोबतच याच बसस्थानकाची जी आजची अवस्था आहे तीच कायमस्वरूपी राहावी अशी देखील मागणी इथल्या स्थानिक नागरिकांनी वर्तवली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र दिनवाणीसाठी सहकारी मित्र प्रकाश बागुल सोबत मी सुनील बेलदार, सातपूर, नाशिक.